माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज की। मनोज जरांगे पाटील हे फक्त नाव नाही, ते एक आशास्थान, आशेचा तेवता नंदादीप आहे। जोपर्यंत तो तेवतोय तोपर्यंत मराठ्यांना आरक्षणाची खात्री आहे, आणि म्हणूनच लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे। या धरतीवर जरांगे पाटलांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन समाजाच्या सर्व स्तरातून करण्यात आलं। एवढंच नाही तर राज्याच्या इतिहासातून अभूतपूर्व अशी घटना घडली, ती म्हणजे न्याय व्यवस्थेचे दूत स्वतःहून जरांगे पाटील यांना उपोषण स्थळावर भेटायला गेले। अखेर काही आठवड्यांसाठी या आघाडीवर शांतता प्रस्थापित झाली, पण या धामधुमीतच जरांगे पाटलांनी निर्णय घेतलाय की आरक्षणाचा प्रश्न सोडवल्याशिवाय दिवाळीला घरी जाणार नाही, म्हणूनच आम्ही त्यांच्या जालन्यातल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला। आमचे रिपोर्टर नितीन पाटणकर पुण्याहून निघाले, ते थेट अंतरवाली सराटीमध्ये पोहोचले। सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर वसलेलं अंतरवाली सराटी हे एक छोटंसं गाव। गावाची लोकसंख्या 3,500, अंतरवाली सराटी हे गाव सध्या हॉटस्पॉट बनलंय। 29 ऑगस्ट पासून मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला सुरुवात केली। आज हे गाव जरी शांत वाटत असलं तरी या गावच्या रस्त्या रस्त्यांवरून फिरताना, गल्ली गल्लीतून जाताना, प्रत्येक घराच्या भिंतीकडे पाहताना कानात एकच आवाज घुमत असल्याचा भास होतो, एक मराठा लाख मराठा। गावातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये फक्त एकच प्रश्न आहे, आरक्षण कधी मिळणार? जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत दिवाळी नाही। दिवाळीचं सण वर्षातून एकदा येतो, काय गावामध्ये परिस्थिती आहे किंवा काय दिवाळी काय निर्णय घेतला गावानं? आपला जे नेतृत्व करत आहेत आणि ते नेतृत्वाला सुद्धा कुठे अशी शारीरिक बाधा येऊ नये किंवा आपल्यावर आपत्ती येऊ नये म्हणून आम्ही परमेश्वराकडे एकच प्रार्थना करतो की आरक्षण तर आम्ही मिळवणारच आहोत आणि आरक्षण मिळवणं हा आमचा हक्क आहे। तुम्ही काय सांगाल, दिवाळी कशी आहे यावेळेस अंतरवाली सराटीमध्ये? दिवाळीच नाही, ज्यावेळेस आरक्षण भेटेल तेव्हाच दिवाळी साजरी करू आम्ही, तोपर्यंत आम्ही दिवाळीत काहीच वस्तू खरेदी करणार नाही आणि केल्या नाही आजपर्यंत, गाव करणार नाही खरेदी। कधी दिवाळी असेल गावाची? आरक्षण झाल्यानंतर दिवाळी मोठ्या उत्सवाने साजरी करू। या वर्षी दिवाळी करायची इच्छाच नाहीये, जोपर्यंत आरक्षण भेटेल तोपर्यंत दिवाळीत काय करता? आमचा मनुष्य उपचार वगैरे मारला, आम्ही काय दिवाळी करणार आहे? नेतृत्व जर आश्वासक असेल तर समाज कसा एकजुटीनं उभा राहतो हेच या प्रतिक्रियांवरून लक्षात येतं। गावकऱ्यांचा निरोप घेऊन आम्ही मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी निघालो। जाताना सहजच एका ढाब्यावर थांबलो। जरांगेंच्या आंदोलनाची चर्चा केवळ अंतरवाली सराटीतच नाही तर पंचक्रोशीत कशी आहे याचा प्रत्यय या ढाब्यावर आला। आपण या अंकुशनगरच्या परिसरात असलेल्या एका छोट्या ढाबे वजा हॉटेलमध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी आपण इथं आलेले या परिसरातले नागरिक जे आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत। सुरुवातीला आपण जाऊयात ह्या हॉटेलचे जे मालक आहेत त्यांच्याकडे। तुमचं हे हॉटेल आहे किंवा छोटासा ढाबा आहे, काही दिवाळीचं इथं तयारी दिसत नाही, काही रोषणाई नाही किंवा आकाशकंदील पण लावलेलं नाही तुम्ही? आरक्षण भेटत नाही तोपर्यंत काहीच लावणार नाही, त्याच्यामुळे सगळं शांत शांत आहे। आरक्षण भेटलं असतं जोरात साजरी केली असते दिवाळी। गेले 2-3 महिने झालं ते उपाशी लढते तिथं, त्याच्यामुळं आम्ही पण घरी राहून आम्ही त्यांना पाठीमध्ये आलेलो। दिवाळी न साजर करणे हे त्याच्या मागचा हेतू आहे। आमच्या भरपूर मराठा बांधवांनी आत्महत्या केल्यामुळं
आणि जरांगे पाटलाचं उपोषण भरपूर दिवसापासून चालू असल्यामुळं त्यांची तब्येत बरोबर नसल्यामुळं ते हॉस्पिटलला ॲडमिट असल्यामुळं जरांगे पाटलांनीच आवाहन केलं आहे की आपण दिवाळी साजरी करायची नाही, त्यामुळं आमच्या अंकुशनगर परिसरात तुम्हाला कुठंही उत्साहात दिवाळी साजरी झालेली दिसणार नाही. 2 एकर वाला हा माणूस 2 महिन्यात लाखोंना त्यांचा पोशिंदा का वाटतोय याची उत्तरं या प्रवासात मिळाली, त्यामुळे मनोज जरांगेंच्या भेटीची उत्सुकता आमची वाढत होती. इतरत्र आनंदाचा प्रकाशाचा उत्सव साजरा होत असताना हा माणूस का म्हणतोय आरक्षण मिळाल्यावरच दिवाळी करायची हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी दिवाळीच्या निमित्तानं त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी घरी जाणार नाही असा पण मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे. आपण तिथूनच सुरुवात करूयात. आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत, सध्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची बहुतेक दिवाळी हॉस्पिटलमध्येच होईल, काही दिवस ते अंतरवलीमध्ये जातील. पाटील, यापूर्वीची दिवाळी आणि या वर्षाची दिवाळी यातला फरक तुम्ही कसा सांगाल? दिवाळी हा आपल्या हिंदू धर्माप्रमाणे एक उत्सवाचा सण असल्यामुळं प्रत्येकजण त्या दिवशी आणि त्याच्या अगोदर 8 दिवस खूप आनंदित असतो की आपल्याला दिवाळी साजरी करायची, दिवाळी साजरी करायची. प्रत्येक एकजण वर्षातून एकदा ते स्वप्न घेऊन आलेलं असतं. परंतु आताची दिवाळी सरकारमुळं मराठा समाजाला करावं असे वाटतच नाही, कारण की आमच्या इतक्या भावांनी आत्महत्या त्या मराठा आरक्षणासाठी केल्या, त्यामुळे दिवाळी आनंदात कशी साजरी करायची हा मराठा समाजापुढं खूप मोठा प्रश्न आहे. मी माझ्या घरी जाणार नाही, मी आंदोलन ठिकाणी, सुट्टी उद्या सकाळी झाली तर मी आंदोलन ठिकाणी अंतरवलीला जाणार आहे. माझ्या गावाकडं कुटुंबात मी जाणारही नाही, दिवाळी साजरी करणार नाही, मी आंदोलन ठिकाणी जाणार आहे. या दिवाळीमध्ये तुमची पत्नी, मुलगा मुलगी, आई वडील यांनाही वाटत असेल की आपले पती किंवा आपले वडील किंवा आपला आई वडिलांना वाटत आपला मुलगा दिवाळीला घरी नाही. आता प्रत्येकच आईबापाला ते वाटतं ना, आता राज्यातला असो किंवा देशातला असो, प्रत्येक आईबापाला वाटतं आपला मुलगा असला पाहिजे किंवा मुलालाही वाटतं आपले आईबापा असले पाहिजेत. हे एक आता इतकं मोठा सण म्हणल्याच्या नंतर त्यांची अपेक्षा राहणारच, मुलांचीही राहणार, आईवडिलांचीही राहणार, पत्नीचीही राहणार. परंतु ज्यावेळेस आपण एखादा ध्यास घेतो की माझ्या समाजासाठी मला काय दिसत नाही, आणि मी खरं सांगतो मला समाजाच्या अन्यायापुढं सण दिसत नाही, मला तर दसरा दुसऱ्या दिवशी हे माहीत झालं होतं अगोदरच्या दिवशी. ज्या दिवशी आरक्षण मिळेल त्या दिवशी तो उत्सव तो सण असं तुम्हाला म्हणायचं? महादिवाळी मराठ्यांच्या घरात कधीच पिढ्यांना पार इतके फटाके आणि गुलाल उधळणार सण इतका गावागावात गुलाल उधळणार, पण हे नुसतं स्वप्न नाही ठेवणार मी, हे साकारच करून मराठी आम्ही दाखवणार आहेत. आता आपण दिवाळीतले 5 दिवस आणि त्याचा अर्थ आम्हाला तुम्ही समजावून सांगा, कंसात मराठा आरक्षण आंदोलन या संदर्भात वसुबारसचा अर्थ तुम्ही कसा काढता? वसुबारस म्हणजेच जे जनावरांचं आमची सेवा करतो आम्ही, त्याच बळावरती आम्ही शेतकरी आहेत हे सिद्ध झालेलं आहे, आणि त्याच तीच उपमा घेऊन किंवा तोच आदर्श घेऊन त्याच त्यावरच आम्हाला मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे, कारण वसुबारस म्हणजेच शेतकऱ्यांचं असणारं दैवत. बरोबर. धनत्रयीचा अर्थ तुम्ही कसं सांगाल? मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आणि लोकांना आरक्षण मिळालं म्हणजे त्यांचं भविष्य उज्ज्वल झालं, त्यांच्या वेदना संपल्या, त्यांतला एका टक्क्यावर हुकल्यावर येणाऱ्या अडचणी ह्या संपल्या, म्हणजे धनत्रयोदशी म्हणजेच मराठा आरक्षण मिळालं की यांचे प्रश्न त्या दिवशी संपलेत, खरं धन प्राप्त त्या दिवशी समाजाला झालं, स्वतःच्या लेकरांच्या वेदना कमी होणं म्हणजेच आनंद आणि म्हणजेच धन प्राप्त झालं, विजय प्राप्त झाला आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल झालं, म्हणून मराठा आरक्षण याच्याशीच मी धन त्रयोदशीची जोड घालणार. नरकासूर नावाची एक संकल्पना दिवाळीमध्ये असते आणि दिवाळीमध्ये नरकासुराचा वध अशी एक गोष्ट पण असते, तर या दिवाळीमध्ये त्या अर्थानं मराठा आरक्षण आणि तुमच्या आंदोलनाच्या कुणाचा वध तुम्ही कराल? विरोध जे बोललात तुम्ही की ते विरोध करतायत त्याला मी पण आणि माझा मराठा समाज पण त्याच्या विरोधाला आम्ही मोजितच नाहीत, कारण
त्याला मोजतच नाहीत आम्ही. तो किती विरोध करतो कशासाठी करतो, आणि एक आमचा रूल आहे अगोदर आम्ही कोणाला कधीच विरोध किंवा काय करत नाही. तो वाढवा गेला की त्याला सोडत नाही. कुठल्या नरकासुराचा नाश व्हावा असं तुम्हाला वाटतं? ते मात्र मी आत्ता नरकासुराचं ते तुम्ही म्हणता ते होणार, पण नावं मात्र तुम्हाला 24 डिसेंबर सांगतो लयत नरके येत. त्याच्यामुळं थोडंसं ते सुर बरेच येतं, तुम्ही म्हणलात नरक काय काय सूर, ते 24 डिसेंबरला आम्ही मात्र ते सांगतो आत्ता नको, कारण बरेच येत. नरकासूर एक नाही तर बरेच येत, लय येत असं. त्या फांद्या फुटल्यासारखे लयच उगले ती. दिवाळीचा पाडवा, पवित्र पाडवा, तर मराठा समाजाचा पाडवा खरा पाडवा कधी असेल असं तुम्हाला बघतो? मराठा आरक्षण मिळाल्यावर खरा पाडवा पण आणि खरी दिवाळी पण. मराठ्यांची महादिवाळी होणार मराठा आरक्षण मिळाल्यावर, महादिवाळी. लक्ष्मीपूजनाबद्दल तुमचं मत? लक्ष्मीच राहिली नाही आमची, तर काय काय पूजिताच काय दिला कोणा काय, लक्ष्मीच नाही राहिली आमची. लक्ष्मी आम्ही पैशात नाही मोजत ना, तिचं वैभव कुठं मोजायला लागेल? की लेकराच्या चेहऱ्यावरती आनंद आहे का, तर त्या लक्ष्मीपूजनाला किंमत. तुम्ही तात्पुरतं भाड्यानं आणल्यासारखं विकत आणल्यासारखं आनंद नाही व्यक्त करू शकत. लेकराच्या चेहऱ्यावर आनंदच नाही, लेकराच्या चेहऱ्यावर आरक्षणामुळे आनंद नाही, त्याला वेदना आहेत, त्याला अडचणी आहेत, त्याला खूप त्रास आहे, शिक्षणात आडी अडचणी येतात, तर पूजन करता कोणचं? समाजाला आरक्षण मिळून दिल्याशिवाय मी घराचा उंबरा शिवणार नाही आणि दिवाळीही करणार नाही असं म्हणणाऱ्या जरांगेंशी बोलल्यानंतर एक ऊर्जा येते. जरांगेंची भेट घेऊन आम्ही त्यांच्या गावचा रस्ता पकडला. जरांगेंचं कुटुंब काय विचार करत असेल दिवाळीच्या दिवसात आपला नवरा, आपला बाप, आपला लेक घरी असावा ही प्रत्येक कुटुंबाची खरं तर अपेक्षा असते, इच्छा असते. पण जरांगे तर दवाखान्यातून निघाल्यानंतर महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. खरंच स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून हा माणूस समाजासाठी लढतोय आणि त्याचं कुटुंब तितक्याच खंबीरतेनं त्यांना साथ देत. खडा कबीरा बाजार में लिए लुकाटी हाथ, जो घर फूके अपना चले हमारे साथ. कबीराचा हा सुंदर दोहा ज्यामध्ये कबीर म्हणतो आपल्या घरदारावर ज्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे त्याने आमच्या सोबत यावं. मनोज जरांगे पाटील यांनीही आपल्या घरदारावर असंच तुळशीपत्र ठेवलं आहे. आपल्या आयुष्याचीही त्यांना पर्वा नाही, कारण त्यांच्या समोरचं ध्येय सध्या मोठं आहे आणि ते आहे सकल मराठा समाजासाठीचं आरक्षण. आरक्षणाची प्राणज्योत तेवत ठेवण्यासाठी ते आपले प्राणही फुंकायला तयार झाले आहेत. मात्र जरांगे पाटील यांचं कुटुंब, त्यांचं घर, त्यांच्या आयुष्यात ही दिवाळी आनंदाचा उजेड घेऊन येत आहे की त्यांच्या मनावर काळजीचा धूर पसरला आहे. जालना जिल्ह्यातल्या शहागड या छोट्याशा गावामध्ये मनोज जरांगे या लढवय्याचं घर आहे. ग्रामीण भागातल्या एखाद्या गरीब मराठ्याचं घर कसं असावं अगदी त्याप्रमाणेच जरांगेंचं घर आहे. दोन खोल्या, पत्र्याचं छत असलेल्या या घरात खरोखरच दिवाळीचा कुठलाही लवलेश नाहीये. आणि कसा असणार, घरातला कर्ताच जर घरी नाही आहे तर हे कुटुंब तरी दिवाळी कशी साजरी करणार? जरांगे पाटील यांचे वडील आपल्या बरोबर आहेत. बाबा, तुम्ही मुलगा तुमचा यावेळेस दिवाळीला नाहीये, काय तुम्हाला ही दिवाळी कशी वाटते, काय संदेश घेऊन आले? घरी नाही तर दिवाळी काय सणच करायचं नाही आम्हाला, सण नाही काही नाही, काहीच करायचं नाही आम्हाला. जर मुलगाच घरी नाही तर सण करायचा कशाला, काय करायचं त्याचं? 70 दिवस झाले जवळपास पप्पा घरी नाहीयेत आणि आता दिवाळीला पण नाहीयेत. नाही ना, आरक्षण भेटणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही. पण आम्ही दिवाळी तेव्हा साजरी करू जेव्हा पप्पा घरी येतील त्यावेळेस. दिवाळीमध्ये पाडव्याचा सण पती पत्नीचा सण म्हणून मानला जातो, पाटील ह्यावेळेस घरी नसणार आहे, काय सांग? समाजाला आरक्षण भेटणं महत्वाचं आहे, त्यासाठी काही हरकत नाही. तुमची दिवाळी कधी असेल, म्हणजे आता
24 डिसेंबर ही तारीख दिलेली आहे, तोपर्यंत आरक्षण मिळेल अशी अपेक्षा आहे, त्यावेळेस तुमची दिवाळी असेल? 24 डिसेंबरला आरक्षण भेटलं तर मग करू दिवाळी, परंतु ह्यावेळेस आम्ही दिवाळी करणारच नाही, कारण बऱ्याच लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत, आम्ही दिवाळी नाही करणार। तुझे पप्पा घरी नाही आहेत, 70 दिवस झाले, काय बोलणं झालं? नाही नाही, पप्पांशी म्हणजे आंदोलन काळात कधीच पप्पांशी बोलत नाही। आता दिवाळीच्या निमित्तानं पप्पांना मिस करते? हा, वाटतं पप्पा घरी असावं, पण आरक्षण मिळाल्याशिवाय पप्पा घरी येणार नाही, त्यामुळे ठीक आहे। आणि तुझा पण पाठिंबा आहे, तू पण पप्पांचं जे आंदोलन चालू आहे किंवा जी मागणी आहे त्यावरती त्यांच्या बरोबर आहेस? हो, आमचं घरून पप्पांना पूर्णपणे पाठिंबा आहे, पप्पा तुम्ही लढा, आम्ही आहोत। आणि मग तुमची दिवाळी, तुझी दिवाळी कधी असेल किंवा तू काय दिवाळीसाठी प्लॅनिंग केलं होतं यावेळेस? आमची दिवाळी 24 डिसेंबरलाच असणार आहे, कारण त्या दिवशी नक्कीच आरक्षण भेटेल आणि पप्पा पण घरी येतील। 24 डिसेंबरला जगातली सगळ्यात मोठी दिवाळी असेल आरक्षण। जरांग यांच्या कुटुंबियांना हे माहिती आहे की आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जरांगे घरी येणार नाहीत, पण तरीही जरांगे पाटील यांचे वडील रावसाहेब, पत्नी सुमित्रा, मुलगा शिवराज आणि कन्या पल्लवी यांचे डोळे जरांगे पाटील यांच्या वाटेकडे लागलेत। त्यांच्या सोबत यंदाची दिवाळी साजरी करण्याची कुटुंबियांची इच्छा मात्र अधुरीच राहिली आहे। जरांगे पाटील हे निर्धाराचे पक्के आहेत, यासह प्रामाणिकपणा निस्पृहतेच्या बळावर त्यांनी मराठा समाजाचा विश्वास संपादन केला आहे। सुरुवातीच्या काळात संघटना बांधणी करताना त्यांचा प्रवास अतिशय खडतर होता, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी मराठा समाजाला आरक्षणाच्या उंबरठ्यापर्यंत आणलंय, मात्र ते स्वतः आपल्या घराच्या उंबरठ्यापासून दूर आहे। जरांगेंच्या घराजवळची ही मोहिते वस्ती, जरांगेंच्या घरी दिवाळी नाही, स्वतः जरांगे दिवाळीत येणार नाहीत म्हटल्यानंतर या वस्तीतल्या कुणीच दिवाळी साजरी केलेली नाही, ना कोणी खरेदी केली, ना दिवाळीचा फराळ बनवला, ना घराला रोषणाई केली, साधा आकाश कंदील सुद्धा कोणी दारावर लावला नाही। अंगणात खेळणाऱ्या या लहान मुलांची दिवाळी सुद्धा फटाक्या विनाच असणार आहे। आमच्यात आनंद वाटायचा ना त्यावेळेस, आता किती हे बारकाले लेकर आमच्या शेजारी येत, आम्हाला पण दिपाळी करा वाटत नाही, आमची दिपाळी करायची काम इच्छा आहे का? आता तर कसं वाटतं, असं वाटतं दिपाळीला तरी यायला पाहिजे होतं त्यांनी, पण दिपाळीला बी नाही, तर अशी आमची गल्ली म्हणजे अशी हलकं वाटतं आम्हाला, असं भारण सुद वाटतच नाही, तर मनोभव नाही तिथं। म्हण आम्ही 25 वर्षापासून ओळखतो ना, त्यांच्या लग्नाच्या आधीपासून आम्ही इथं येतो, नंतर त्यांचं लग्न झालं इथं, तेव्हापासून त्यांची परिस्थिती म्हणजे अशीच आहे, आणि ते तेच काम करतात पूर्ण सगळ्यासाठी, सगळ्यासाठीच ते पहिल्यापासून लढतात ते। दिवाळी शहागड मध्येही नाही, दिवाळी अंतरवाली सराटी मध्येही नाही, सणाचा आनंद इथंही नाही तिथंही नाही, पण जरांगे पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्षाचा दिवा मात्र अहो रात्र टेवतोय। त्या प्रत्येकाला आतुरता आहे ती 24 डिसेंबरच्या तारखेची। जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातील भावनाच पुरेशा बोलक्या आहेत। या चिमुकलीच्या कवितेतल्या प्रत्येक शब्दातूनच आगामी काळाची नांदी आपल्याला दिसते। बीड जिल्ह्याचा गेवराई तालुक्याचा मनोज जरांगे पाटील आहे कोण्या वाघिनी, मनोज जरांगे पाटील आहे कोण्या वाघिनीचा, गरीब घराण्यात त्यांचा जन्म झाला, आई बाबाच्या कोटी नरसिंह जन्म आला, भक्त प्रल्हादात रक्षक झाला, भक्त प्रल्हादाचा रक्षक झाला, भक्त प्रल्हादाचा मनोज जरांगे पाटील आहे कोण्या वाघिनीचा, अग माझ्या वाघिनी जिजा मातेच्या भगिनी, अग माझ्या वाघिनी जिजा मातेच्या भगिनी, ह्या मातीला दोन वीर देले दोघिनी, ह्या मातीला दोन वीर देले दोघिनी, तेथे झाला लाठीचार बंदुकीचे गोळीबार, कुणी हात मोडील
फिरले डोके फोडिले तेथे रक्ताचे सडे हे पडले तेथे रक्ताचे सडे हे पडले रडू लागला सिंह सह्याद्रीचा रडू लागला सिंह सह्याद्रीचा मनोज जरंगे पाटील आहे कोण्या वाघिणीचा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।